हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर कसे आहात? सगळे मजेत आहात ना? आता जसं काही भारतामध्ये उन्हाळी वाळवण्याला सगळीकडे सुरुवात झाली असेल, तर आता आम्ही आहोत चायनामध्ये। आणि भारतीय स्त्री कुठंही गेली, भारताच्या बाहेर जरी गेली, तरी त्यांचं खाणं किंवा बनवणं तर सुटणार नाही। म्हणून आता इथं चायनामध्ये देखील मी पण उन्हाळी वाळवण्याला आता सुरुवात करणार आहे। जसं काही उपवासाच्या गोष्टी झाल्या, चकली, पापड, बटाट्याचे पापड, साबुदाण्याचे पापड, बाकी अजून दुसरे पापड बनवता आले आपल्याला तर ते पण बनवूया। तर आज मी सुरुवात करते माझ्या पहिल्या उन्हाळी वाळवण्याला, आणि ते म्हणजे मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे पापड। अख्ख्या साबुदाण्याचे जे पापड असतात, छान सॉफ्ट सॉफ्ट लागतात एकदम ते, आणि दुसरे म्हणजे साबुदाणा बटाट्याचे पोळीवाले पापड जे असतात ते। तर जागा पण आहे म्हटलं आपल्याकडे घरापुढे एवढी मोठी, आणि ऊन पण आता छान पडायला लागलं आहे, तर मग त्याचा यूज तर केला पाहिजेच की नाही। आणि तसं म्हणाल तर मी आज फर्स्ट टाईम बनवते, कारण याआधी कसं भारतामध्ये असताना आईकडूनच सगळं यायचं, आई बनवून द्यायची मस्त, आणि आई तर घरी भेटायचं ते रेडीमेड, तर तेच खायचं। त्यामुळे आता इथं तर पॉसिबल नाही आईकडून आणणं, त्यामुळे आता माणूस म्हणता ना की करायची वेळ आली तर स्वतः करतो, तर तसं तिथं कसं आयतं भेटत होतं म्हणून काही वाटायचं नाही, करावीशी इच्छा नाही व्हायची। तर आता इथं नाही आहे पण खायला पाहिजे, उपवास येत असतात त्याला लागतं, त्यामुळे म्हटलं आहे जागा पण आहे, ऊन पण आहे, तर मग वस्तू पण आहेत जवळ, तर मग करू शकतो। तर म्हणून मी आज पहिल्यांदा ट्राय करणार आहे, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करेल, आणि आईने सांगितले आहे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करेल इथं, काय कोणत्या वस्तू किती प्रमाणात घ्यायच्या, तर तशा पद्धतीने मी आज बनवणार आहे। तर चला तुम्ही पण आणि आपण बनवूया आज या चायनामध्ये आपले भारतीयाचे उन्हाळी वाळवण्याच्या ज्या काही वस्तू असतील त्या। आणि मी व्हिडिओ बनवते, इतकं छान छान कंटेंट तुमच्यासोबत शेअर करते, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा। जर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा छान छान, आणि अजून फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये देखील शेअर करत जा। मी तुमच्यासोबत असेच छान छान व्हिडिओ शेअर करत राहील। साबुदाणा ताटलीच्या पापडांसाठी एक वाटी साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे। जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजत घालतो त्याप्रमाणेच एकदा वॉश करून घ्यायचा, आणि थोडंसं पाणी टाकून साबुदाणा रात्री भिजत घालायचा। याचप्रमाणे साबुदाणा बटाट्याच्या पोळी पापडसाठी देखील आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे। तर इथं देखील मी रात्री असाच अर्धा वाटी साबुदाणा इथे भिजत घातला होता। तर आता हे इथं रात्री भिजवलेले साबुदाणे बघा, आता मस्त होऊन गेले छान, रात्री भिजवले तुम्ही आता सकाळी छान झाले। तर आधी आपण साबुदाण्याचे ताटलीचे पापड करून घेणार आहे। तर हा आम्ही एक वाटी भिजवलेला साबुदाण्यामध्ये थोडंफार चवीनुसार आता याच्यात मीठ ॲड केलं आहे। त्यानंतर अशा छोट्या छोट्या आकाराच्या ताटल्या घ्यायच्या आहे। तुमच्याकडे जर स्टीलच्या छोट्याशा ताटल्या असतील तर त्या घ्या, किंवा बाटलींचे झाकणं घ्या। माझ्याकडे स्टीलचे नव्हते म्हणून मी इथे प्लास्टिकचे झाकण घेतले आहे। त्यांना असं थोडंफार तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या वाट्यांना, आणि त्यामध्ये आता एक एक करत चमच्याने या ताटल्या आता साबुदाण्याने भरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता या वाट्यांची आपल्याला स्टीम काढून घ्यायची आहे, त्यामुळे यांना असं कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यावरच थोडंसं एक झाकण ठेवायची ताटली, आणि त्यावर या सगळ्या वाट्या ताटल्या ज्या काही असतील तुमच्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत। आणि असं झाकण ठेवून यांना फक्त 5 मिनटं असं आता वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटातच हे साबुदाणे छानपैकी शिजून होतात, सॉफ्ट होतात, आणि असे थोडेसे पांढरे कलर यांचा जो असतो तो थोडासा असं तुम्हाला पाणीसर झालेला दिसेल, पारदर्शक झालेला, तेव्हा या एक एक प्लेट काढून घ्यायचं आहे। मग बाहेर उन्हामध्ये एक प्लास्टिकचा कागद टाकून त्यावर हळूवार या प्लेटला उलटं करायचं आहे, आणि थोडंसं हळूहळू टॅप करायचं आहे त्याला वरून, आणि आपोआपच ते तेल लावलेलं असल्यामुळे एक एक पापड मोकळा होत जातो।
त्यानंतर हा बटाट्याच्या पापडसाठी मी हा साबुदाणा रात्री भिजत घातला होता, तो पण बघा किती छान असा फुलून आला आहे. अर्धी वाट टाकला होता मी, तो एवढा झाला आहे आता. तर आता याला पाण्यामध्ये आपण उकळायला टाकूया. गॅसवर मी पातेली ठेवली आहे. यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला होता त्या वाटीने पाणी टाकायचं. तर आता हे 1-2-3 वाटी पाणी आपण टाकून घेऊयात. 2 आणि 3 थोडस उकळू देते. यामध्ये टाकते मीठ, चवीनुसार मीठ टाकायचंय. नंतर जिरं घालायचं, जिरं टाकायचं याच्यामध्ये, जिरं पावडर किंवा जिरं. मी याला थोडा वेळ उकळी देऊ, तोपर्यंत आपण बटाट्याचं काम करून घेऊ. हा इकडे मी एक बटाटा घेते, याची साल काढून घ्यायची. एक वाटी बटाटा, एक वाटी साबुदाणा असेल तर 2 मोठे मोठे बटाटे घ्या. माझा अर्धी वाटी आहे म्हणून मी एकच घेते. काढून झाली की याला आपण आता किसणीने किसून घेऊ. तोपर्यंत मी आता इकडे साबुदाणा उकळायला टाकते. हा साबुदाणा छान उकळू द्यायचा, ट्रान्सलुसंट कलर येईल याला, छान सॉफ्ट होऊन जाईल तोपर्यंत. याला फक्त कंटिन्यू हलवत राहायचंय. जसा जसा हा शिजत जाईल तसं तसं हे मिक्स पाणी पण आटत जाईल, घट्ट होत जाईल छान. तर हे पाण्याला आपल्याला घट्ट होऊ द्यायचंय आणि साबुदाण्याला पण छान पैकी शिजू द्यायचंय. एका साईडला माझे हे पण बनवून होत आहे साबुदाण्याचे पापड, आणि एकीकडे हे करून घेते म्हणजे वेळ पण जाणार नाही जास्त वाया. याला फक्त कंटिन्यू मध्ये मध्ये हलवत राहायचंय, नाही तर हा खाली चिटकत जाईल. म्हणून मध्ये मध्ये असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. बटाट्याची साल काढून आता बटाट्याला असं किसून घ्यायचंय, जाडसरच किस येऊ द्यायचंय. आणि असा बटाटा पूर्ण एक किसून झाला की त्याचं हाताने निपवून त्याचं नीट पाणी काढून घ्यायचं आहे बटाट्यामधलं. आता साबुदाणा देखील नीट शिजला आहे, त्याचा कलर देखील चेंज झाला आहे. तर आता किसलेलं बटाट्याचं किस यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडं 5-10 मिनिटासाठी बटाट्याला यामध्ये शिजू द्यायचं आहे. थोडीशी उकळी आली की यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायची. 5-10 मिनटं व्यवस्थित शिजल्यावर थोडासा बटाटा चेक करून बघायचा आहे. असा हातावर तो तुटायला लागला म्हणजे बटाटा शिजला आहे. साबुदाणा बटाट्याच्या मिश्रणाला असं थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल थंड होऊ देऊन याला कागदावर पळीच्या साह्याने असे छोटे छोटे गोल गोल पापड करून घ्यायचे. झाले सगळे साबुदाण्याचे पापड पण झाले, तिकडे बटाट्याचे पापड पण टाकलेत मी. तर आता हे 1 किलो साबुदाण्याचे एवढे झाले पापड. हे साबुदाण्याचे पापड मस्त दिसत आहे, उन्हा छान पैकी सुकत आहे. त्यानंतर हे इकडे पळी पापड, साबुदाणा बटाट्याचे पळी पापड. हे पण छानपैकी बनून तयार आहेत. या 1/2 किलो साबुदाणा आणि 1 बटाटा घालून केलेले एवढे झाले आणि हे 1 किलो साबुदाण्याचे. आता यांना सुकू देते आज दिवसभर उन्हामध्ये थोड्या वेळाने. 1-2 तासानंतर दोघं इकडचे पण पापड बटाट्याचे पण आणि ते पण उलटे करून घेईल, साईड चेंज करून घेईल त्यांची. काय खातोय? पापड.
तो उकळलेला साबुदाण्याचा जो पापड असतो तो ऐकेला दिला खायला. मी पण खायची लहानपणी, मस्त माझी मम्मी बनवायची तेव्हा छान लागतो खायला. छान लागत होता चिमा, तर छान लागत होतं खायला. तर ऐक्याने बघितलं काय बनवते मम्मा पापड, मला दे खायला. मग त्याला आता सुकेपर्यंत नव्हतं, मग त्याला असंच दिलं खायला आणि त्याला आवडला. तर खाल्ला त्याने पण छान. 2 ते 3 दिवस या दोघं पापडांना छान उन्हामध्ये सुकू दिले. 3 दिवस ऊन दाखवल्यानंतर आता हे साबुदाण्याचे पापड आणि साबुदाणा बटाट्याचे पळी पापड अशा प्रकारे छान सुकले आहेत. तर आता आपण तळून घेऊया. यांना व्यवस्थित पॅक अशा पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे हे पुन्हा वातळे नाही होणार आणि छानपैकी लागतील तेव्हा आपण वर्षभरातून केव्हाही यांना उपवासाला काढून तळू शकतो. साबुदाणा ताटलीचे पापड माझ्याकडून मे बी थोडेसे विरड भरले गेले, त्यामुळे ते तेलात टाकताना मोकळे होत होते. पण तुम्ही जेव्हा करणार तेव्हा ते थोडेसे दाट भरा, म्हणजे ते असा अख्खाच पूर्ण पापड व्यवस्थित तळला जाईल. बटाटा साबुदाण्याच्या आणि साबुदाण्याचे ताटली पापड दोघंही चवीला एकदम मस्त होतात. खूप छान कुरुम कुरुम आणि टेस्टी अशी छान याची टेस्ट येते. तर असा हा पहिला उन्हाळी वाळवणाचा पदार्थ माझा आज बनून झाला. तर पुढची रेसिपी कुठली असेल, पुढचा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.